बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. दिवा सावंतवाडी या पॅसेंजरला नागोठण्याजवळ अपघात झाला. या अपघातात इंजिन आणि चार बोगी रुळावरून घसरल्यात. यामध्ये 18 जण ठार झालेत तर 100 पेक्षा जास्त जखमी झाल्यात. जखमींना नागोठणीतल्या आणि रोहा इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी 9:40 सुमारास हा अपघात झाला आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीत अपघात झाला असून घटनास्थळी ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरांचं पथक दाखल झालं आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे 9:40 आता 3 वाजेपर्यंतही स्पष्ट झालेलं नाही. दिवा सावंतवाडी या गाडीला नेहमीच गर्दी असते. सगळ्या ठिकाणी थांबणाऱ्या या गाडीत सुट्टी असल्यानं आज जरा अधिकच गर्दी होती. मात्र कोकण रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. या भीषण अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक जवळपास ठप्प झाली असून घटनास्थळी रायगडचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी भेट दिली आहे. नागोठणे रेल्वे स्टेशन फोन आला की ताबडतोब ॲम्ब्युलन्स पाठवा म्हणून. तर मी आधी चौकशी केलं असं की असा मोठा अपघात झालेला आहे. मग ॲम्ब्युलन्स पाठवली आणि घटनास्थळी आलो तर भयान अशी परिस्थिती आहे. जवळजवळ 40 ते 50 बॉड्या इथून हलवलेल्या आहेत आणि 100 ते 150 लोक जखमी. कुठली गाडी होती आधी साहेब? ही दिवा सावंतवाडी. अच्छा, प्रशासकीय हेल्प पोहोचलं का? मदन आत्ता अर्धा पाऊंड झाला पोहोचलं. खरच खूपच भीषण अतिशय दुर्दैवी असा अपघात आहे. त्याच्यामुळे थोडस सुरळीत होण्यासाठी काही करावे लागेल. हेल्पलाईनचा नंबर सुद्धा आता आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा प्रवाशांच्या नातेवाईकांना सुद्धा त्यांची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करता येईल. त्याच्यामुळे आता JCB वगैरे आणण्यात आलेलं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं या ठिकाणी आता मदत कार्य सुरू ठेवू. दिवा सावंतवाडी पॅसेंजरला भीषण अपघात झाला. इंजिनसह 4 बोगी पटरीवरनं घसरल्या.